नमस्कार, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा, मी सहशिक्षक एस आर शेळके, विषय मराठी, वर्ग चौथा, लेक्चर 16वा, 10वा जो पाठ आहे धाडशी हाली। 10वा पाठ आपण धाडशी हाली आज पाहणार आहोत। तर आपण पाठीमागच्या पाठाला जो अर्धा पाठ आहे धाडशी हाली हा आपण पाहिलेला आहे। आता त्याच्या पुढचा आपण उर्वरित पाठ आपण हा पाहणार आहोत। तर आता आपण पहिला प्रश्न आपण मागच्या पाठाला विचारला होता हल्लीला, का तू जंगलामध्ये कशासाठी गेली होतीस आणि तुझ्याबरोबर कोण होतं? तर तिने सांगितलं होतं आम्ही लाकडं आणायला गेलो आणि तिच्याबरोबर कोण होतं, तिची मोठी बहीण शकुंतला होती। त्या वाघाने तिच्यावर हल्ला केला आणि त्या वाघाच्या हल्ल्यामध्ये ती जखमी झाली। त्यानंतर आता जो दुसरा प्रश्न आहे तो आता आपल्याला पाहायचा, तुझ्या बहिणीवर हल्ला केल्यावर तू काय केलंस? लेखक विचारतात जयवंत पाटील, का तुझ्या बहिणीवर हल्ला केल्यावर तू नेमकी काय केलंस? मग हालीने त्या ठिकाणी उत्तर दिलं, मी आधी घाबरघाबरशी झाली झालो, मग दगडं आपटली, लांब लांबची लोकं आरडाओरडा केल्यावर धावत आली, मी जोरात मोठी मोठी दगडं आपटली, वाघाला दगडं लागली, मग वाघ पळून गेला। पा, त्या ठिकाणी ती म्हणाली, ती वारलोजी भाषा आहे, तिच्यामध्ये तिने उत्तर दिले, आधी काय झालं, त्या वाघाने हल्ला केल्यावर मी अगोदर घाबरले आणि घाबरल्यानंतर मी जी दगडं होती दगडं मारली, त्या वाघाला दगडं मारली आणि लांब लांब जी त्या जंगलामध्ये लोकं होती आरडाओरडा केल्यावर ती लोकं काय झाली, माझ्याकडे धावत आली आणि नंतर मी मोठमोठी जी दगडं ही दगडं मोठमोठाली दगडं त्या वाघाला मारली आणि काही दगडं त्याच्यातली वाघाला लागली आणि मग त्या ठिकाणी तो वाघ काय केला, पळून गेला। मग पुढचा प्रश्न, लोकांनी काय मदत केली? मग हल्ली म्हणाली, मी आरडाओरडा केला तेव्हा काही लोक लाकडा गोळा करीत होती, ती पण धावत आली। मग ती म्हणाली, मी आरडाओरडा केल्यानंतर त्या ठिकाणी जी लोकं लाकडं गोळा करत होती तीसुद्धा माझ्या आवाजाच्या दिशेने काय केली, धावत आली। पुढचा प्रश्न, ही गोष्ट बाकीच्या लोकांना कशी समजली? हल्ली म्हणाली, गावच्या लोकांनी सांगला, म्हणजे त्या ठिकाणी गावच्या लोकांनी सांगितलं। पुढचा प्रश्न, तुझ्या जखमी बहिणीला कुठे नेलं? मग त्या ठिकाणी लेखकाने तिला प्रश्न विचारला, तुझ्या जी जखमी झालेली वाघांनी ज्या बहिणीवर हल्ला केला तिला तुम्ही कुठं नेलं? तर मग हल्लीने सांगितलं, पहिल्यांदा शहापूरच्या दवाखान्यात नेली, मग ठाण्याचं सिव्हिल हॉस्पिटलला नेली। त्या ठिकाणी तिने सांगितलं, पहिल्यांदा शहापूरचा जो दवाखाना आहे त्या दवाखान्यात नेलं आणि मग ठाण्याचं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी तिला नेण्यात आलं। मग पुढचा प्रश्न विचारला, तुझी बहीण वाचली का? हल्लीने सांगितलं, बहीण वाचली। त्यानंतर प्रश्न, बहीण वाचली याबद्दल तुला काय वाटलं? मग हल्ली म्हणाली, बहीण वाचल्यानंतर आम्हाला बरा वाटला, म्हणजे त्या ठिकाणी तिला बरं वाटलं। तर पुढचा प्रश्न विचारला, तू बहिणीला वाचवलंस त्यानंतर तुला कोणी मदत केली? त्या ठिकाणी प्रश्न विचारल्यानंतर तिला विचारलं की तुझी बहीण वाचवलं आणि त्याबद्दल तुला कोणी कोणी त्या ठिकाणी मदत केली? मग त्या हल्लीने उत्तर दिलं, आमचा जो मामा आहे पांडू किरकिरे, तिचा जो मामा होता पांडू किरकिरे यांनी लई मदत केली, त्यामध्ये गावचे लोक शहापूरचे लोक यांनी सुदीप मदत केली, म्हणजे तिने सांगितलं यांनी सुद्धा, सुदीप म्हणजे सुद्धा त्यांनी मदत केली, गावाचे जे शिक्षक होते त्यांनी सुदीप मदत केली, म्हणजे त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी तिला मदत केली। नंतर पुढं, तुझं पेपरात नाव आलं बातमी छापून आली तेव्हा तुला कसं वाटलं? त्या ठिकाणी त्या हल्लीला विचारलं, तुला तुझं पेपरामध्ये नाव आलं बातमी छापून आली तुला कसं वाटलं? तिने सांगितलं,
चांगलं वाटलं. तिने सांगितलं मला खूप छान वाटलं. पुढचा प्रश्न, तू बहिणीला वाचवलंस त्यामुळे तुला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला, तुला दिल्लीला येण्याचं आमंत्रण मिळालं, तू कोणासोबत दिल्लीला गेली होतीस? मग तिने सांगितलं, दिल्लीला माझ्या सोबत माझी आई आणि माझा मामा मला त्या ठिकाणी दिल्लीला घेऊन गेले. नंतर दिल्लीला गेल्यावर तुला कसं वाटलं, तेथील अनुभव सांग. लेखकाने विचारलं, तू दिल्लीला गेली आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुला त्या ठिकाणी कसं वाटलं, तिथला एखादा अनुभव तू मला सांग. मग हालीने सांगितलं, दिल्लीला गेल्यावर चांगला वाटला. तिथं माझ्यासारखी दुसरी पण पोरं होती, काही पोरांची हत्तीवरची मिरवणूक काढली, मी मोटारीशी फिरलो, चांगला खायला मिळाला, खेळायला मिळाला. 15 दिवस दिल्लीत होतो. म्हणजे तिने तिची भाषा जी वारली भाषेमध्ये सांगितलं आहे का, त्या ठिकाणी गेल्यावर तिथं अजूनही अशी बरीचशी मुलं होती, काही पोरांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली, मी मोटार गाडीमधूनच फिरले, त्या ठिकाणी गेल्यावर मला चांगलं चांगलं खायला मिळालं, खेळायला मिळालं, आणि त्या ठिकाणी दिल्लीमध्ये मी किती दिवस होते, 15 दिवस होते. मग पुढचा प्रश्न, तुला कोणाच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला? लेखकाने प्रश्न विचारल्यानंतर ती म्हणाली, हाली म्हणाली, मला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी काय केलं, पुरस्कार देण्यात आला. पुढचा प्रश्न, तू किती शिकलीस? त्या ठिकाणी तिला विचारलं, तू कितवी शिकलीस? मग हाली म्हणाली, मी शाळेनं गेलो नाही, आमची गरिबी, कुटुंब मोठा म्हणून शाळेनं गेलो नाही. पा, त्या ठिकाणी त्या लेखकाने प्रश्न विचारला, तिची मुलाखत घेत होते, तर तिला विचारलं, तू शाळेत गेली नाही का? तर ती म्हणाली, मी शाळेत गेली नाही. का गेली नाही? तर कारण आमची जी परिस्थिती होती ही गरिबीची होती, आमचं जे कुटुंब होतं हे मोठं होतं, म्हणून मी शाळेमध्ये गेली नाही. पुढचा प्रश्न, तुझ्या धाडसाची घटना वाचणाऱ्या मुलामुलींना तू काय सांगशील? पा, त्या ठिकाणी हा प्रश्न विचारल्यानंतर हाली म्हणाली, मी पुढच्या लोकांना सांगेन, कुणी घाबरले नाही पाहिजे, लोकांना वाचवलं पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी तिने मुलांना संदेश दिला का, कोणी त्या ठिकाणी घाबरलं नाही पाहिजे आणि लोकांनी काय केलं पाहिजे, अनेकांचे प्राण त्या ठिकाणी वाचवले पाहिजे. अशा पद्धतीचं तिने त्या मुलांना सांगितलं, त्या लोकांना सांगितलं. मग पुढचा प्रश्न विचारला, एवढा मोठा पुरस्कार तुला मिळाला, सगळ्यांनी तुझं कौतुक केलं, मग तुला काय वाटलं? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला. आणि मग हालीने सांगितलं, मला चांगलं वाटलं, मला हा पुरस्कार मिळाला, माझं कौतुक केलं, याबद्दल मला खूप चांगलं वाटलं, पण मला एखादं काम मिळालं असतं तर जास्ती चांगलं वाटलं असतं. पा, त्या ठिकाणी तिने तिची भावना, मला चांगलं वाटलं पण मला एखादं काम मिळालं असतं तर मला अधिक खूप चांगलं वाटलं असतं. आणि मग शेवटचा प्रश्न लेखकाने विचारला, मग सध्या तू काय करत आहेस? मग त्या ठिकाणी तिने सांगितलं, हालीने, मी लग्न करून रातांधळे पाड्याला राहते, दिवसभर मोलमजुरी करते. पा, त्या ठिकाणी सांगितलं तिने, माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मी रातांधळे, हे एक आदिवासी पाड्याचं नाव आहे, त्या वस्तीचं नाव आहे, त्या ठिकाणी मी राहते आणि दिवसभर मी काय करते, लोकांच्या तिथं मोलमजुरी करते. आणि मग हालीचे आभार मानून आम्ही त्या ठिकाणून निघालो, तेव्हा तिचं धाडस, तिची परिस्थिती, याचाही विचार आमच्या मनामध्ये आला. म्हणजे लेखकाने सांगितलं, त्या ठिकाणी तिचे आम्ही आभार मानले, तिची मुलाखत घेतली आणि तिचं जे धाडस, तिची परिस्थिती, याचा विचारही काय झालं, आमच्या मनामध्ये आला. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्राध्यापक जयवंत पाटलांनी तिची मुलाखत घेतली, तिच्या धाडसाचं कौतुक त्या ठिकाणी केलं, तिचे आभार मानले आणि तिची परिस्थितीसुद्धा आम्ही पाहत
होतोत आणि आमच्या मनामध्ये तिच्या परिस्थितीचा सुद्धा विचार त्या ठिकाणी आलेला आहे. धन्यवाद. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 11 वी कविता आहे नाकवा दादा ही पाहणार आहोत.